नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठमार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे पगारचा आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पंधरा ते एक लाख बत्तीस हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी मिळणार आहे महिला पुरुष दोघं या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात शिक्षण जे आहे मित्रांनो तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असाल बारावी उत्तीर्ण असाल डिप्लोमा झालेला असेल डिग्री झालेला असेल यापैकी कुठलंही शिक्षण तुमचं जर झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकणार आहात अनेक पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे अधिक माहिती जी आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन आपल्याला विसरू नका अशीच नोकरी संदर्भातील नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा तर मित्रांनो आपण आलेलो आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्यातर्फे जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे व्हॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत सगळ्यात अगोदर मित्रांनो आपण या ठिकाणी महत्त्वाच्या तारखांविषयी या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन अर्ज जे आहे तुम्ही पंचवीस सात दोन हजार बावीसपासून पासून सात नऊ दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत या ठिकाणी रात्रीच्या बारा वाजेपर्यंत करू शकणार आहात तर मित्रांनो सगळ्यात पहिली जी व्हॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे कक्ष अधिकारी या ठिकाणी म्हणजेच अधीक्षक या पदासाठी वॅकेन्सी आहे खरेदीसाठी तर एकूण या ठिकाणी आठ वॅकेन्सीज या पदासाठी निघालेले आहेत पगार जो आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान या पदासाठी मिळणार आहे एकूण आठ या ठिकाणी पदसंख्या या ठिकाणी आहेत त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या नंबरची वॅकेन्सी या ठिकाणी आहे उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी एकूण दोन वॅकेन्सीज या पदासाठी एकूण या ठिकाणी निघालेले आहेत पगार जो आहे तुम्हाला एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी मिळेल कॅटेगरीनुसार सर्व वॅकन्सीज या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे सहाय्यक लेखापाल या पदासाठी अडतीस सा हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे रुपयाच्या दरम्यान पगार तुम्हाला या ठिकाणी मिळेल एकूण या ठिकाणी तीन पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी एकूण दोन वॅकेन्सीज या पदासाठी निघालेले आहेत या ठिकाणी पगार जो आहे तुम्हाला अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी मिळेल कॅटेगरीनुसार या ठिकाणी पदे दिलेली आहेत त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे सांख्यिकी सहाय्यक या पदासाठी एकूण दोन वॅकेन्सी या पदासाठी आहे पगार जो आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी मिळेल कॅटेगरीनुसार पदे या ठिकाणी दिलेली आहेत त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकेन्सी या ठिकाणी आहे वरिष्ठ सहाय्यक या पदासाठी एकूण अकरा वॅकन्सीस या पदासाठी निघालेले आहेत पगार जो आहे तुम्हाला अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे रुपयाच्या दरम्यान मिळेल कॅटेगरीनुसार तुम्हाला या ठिकाणी पदेतीनं कशाप्रकारे डिवाईड केलेली आहे या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे विद्युत पर्यवेक्षक या पदासाठी एकूण या ठिकाणी एक वॅकन्सी या पदासाठी आहे पगार जो आहे तुम्हाला या ठिकाणी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान मिळेल प्लस ग्रेड पे तुम्हाला चार हजार दोनशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे छायाचित्रकार म्हणजेच फोटोग्राफर या पदासाठी आहे पगार जो आहे तुम्हाला या ठिकाणी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी मिळेल प्लस ग्रेड पे तुम्हाला दोन हजार आठशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे वरिष्ठ लिपिक डीओ या पदासाठी एकूण आठ वॅकन्सीज या पदासाठी निघालेले आहे पगार जो आहे तुम्हाला या ठिकाणी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपयाच्या दरम्यान मिळेल कॅटेगरीनुसार पदे या ठिकाणी डिवाईड के केलेले आहेत आपण या ठिकाणी बघू शकता त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकेन्सी या ठिकाणी आहे लघुटंकलेखक या पदासाठी एकूण या ठिकाणी चौदा वॅकन्सीज या पदासाठी निघालेले आहेत पगार जो आहे तुम्हाला या ठिकाणी पंचवीस हजार पाचशे ते एकाऐंशी हजार शंभर रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी मिळेल कॅटेगरीनुसार पदे या ठिकाणी दिलेली आहेत त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे आर्टिस्ट कम ऑडिओ व्हिडिओ एक्सपर्ट या पदासाठी एक वॅकन्सी एकूण या पदासाठी आहे पगार तुम्हाला पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे रुपये मिळेल प्लस ग्रेड पे या ठिकाणी दोन हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे लिपिक कम टंकलेखक या पदासाठी प्लस या ठिकाणी इतर देखील या ठिकाणी भांडारपाल रोखपाल डीओ या पदांची देखील या ठिकाणी वॅकन्सी आहे एकूण पंचावन्न पदांसाठी ही वॅकन्सी निघालेली आहे पगार तुम्हाला एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान मिळेल कॅटेगरीनुसार या ठिकाणी पदे दिलेली आहेत त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे वीजतंत्री या पदासाठी एकूण दोन वॅकेन्सीज या पदासाठी आहेत पगार तुम्हाला पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान मिळेल प्लस ग्रेड पे एक हजार नऊशे रुपये तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे वाहन चालक या पदासाठी एकूण तीन वॅकेन्सीज या पदासाठी निघालेले आहेत पगार तुम्हाला एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी मिळेल त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे शिपाई पदासाठी एकूण या ठिकाणी नऊ वॅकेन्सी सिपाईपदासाठी निघालेल्या आहेत पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान पगार तुम्हाला मिळेल कॅटेगरीनुसार वॅकेन्सीज या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो वैमर्यादेविषयी या ठिकाणी माहिती घ्यायची झाली तर या ठिकाणी अडाखीसाठी या ठिकाणी सर्वसाधारणसाठी अडतीस वर्ष महिलांसाठी अडोतीस वर्ष आहे खेळाडूंसाठी त्रेचाळीस वर्ष माजी सैनिकांसाठी या ठिकाणी अडोतीस वर्ष देण्यात आलेली आहे अनाथ आणि दिव्यांगांसाठी देखील या ठिकाणी पंचेचाळीस वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे त्यानंतर अनुसूचित जाती जमातींसाठी या ठिकाणी सर्वसाधारणसाठी या ठिकाणी त्रेचाळीस वर्ष माजी सैनिकांसाठी देखील या ठिकाणी त्रेचाळीस वर्ष आणि सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष या ठिकाणी देण्यात आलेला आहे नंतर मित्रांनो या ठिकाणी क्वालिफिकेशनविषयी जर माहिती घ्यायची झाली तर तुम्ही या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे शिक्षण ऑफिसर या पदासाठी जर अर्ज करत असाल तर या ठिकाणी तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे प्लस या ठिकाणी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स देखील तुमचा या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी जी आहे स्टेनोग्राफर हायग्रेडसाठी जर तुम्ही या ठिकाणी अर्ज करत असाल तर कर या ठिकाणी तुम्ही सेकंडरी स्कूल या ठिकाणी पास असणं आवश्यक आहे तुमच्याकडे सर्टिफिकेट त्याविषयी असणं आवश्यक आहे त्या व्यतिरिक्त या ठिकाणी इंग्रजी शॉर्ट हँड टायपिंगचा स्पीड तुमचा एकशे वीस या ठिकाणी असणं आवश्यक आहे पन्नास शब्द प्रति मिनिट या ठिकाणी आणि मराठीमध्ये हॅ शॉर्ट हँड टायपिंगचा स्पीड चाळीस शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो असिस्टंट अकाउंटंट या पदासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर या ठिकाणी तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे कॉमर्समध्ये त्यानंतर तीन वर्षाचा एक्सपिरियन्स देखील तुमच्या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर स्टेनोग्राफर लोअर ग्रेडसाठी जर अर्ज करत असाल तर या ठिकाणी तुम्ही सेकंडरी स्कूल पास असणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी इंग्रजी शॉर्ट हँडचा टायपिंगचा स्पीड जो आहे या ठिकाणी शंभर ऑब्लिक चाळीस वोल्ड प्रति मिनिट आणि मराठी शॉर्ट हँड टायपिंगचा स्पीड तुमचा शंभर ऑब्लिक तीस वोल्ट प्रति मिनट या ठिकाणी असणं आवश्यक आहे तीन वर्षाचा या ठिकाणी तुमचा एक्सपिरियन्स असणं या ठिकाणी आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे स्टॅटिस्टिकल असिस्टंट या पदासाठी तर मास्टरेट डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक हो आहे तर तुम्ही या ठिकाणी तर या पदासाठी अर्ज करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो पुढची वैकेंसी ठिकाणी आहे सिनियर असिस्टंट या पदासाठी देखील तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक हो आहे आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्स देखील तुमचा लागणार आहे त्यानंतर इलेक्ट्रिकल सुपरवाइजर या पदासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल या ठिकाणी तुमचा डिप्लोमा किंवा डिग्री झालेलं असणं आवश्यक आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो पुढची वैकेंसी ठिकाणी आहे फोटोग्राफर या पदासाठी तर या पदासाठी मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी बारावी उत्तीर्ण असाल आणि डिप्लोमा तुमचा झालेला असेल फोटोग्राफी फोटोग्राफीमध्ये किंवा या ठिकाणी कमर्शियल आर्ट किंवा फाईन आर्ट तुम्ही पास असाल आणि या ठिकाणी तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात पाच वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो सिनियर क्लर्क कम डी ओ या पदासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर या ठिकाणी तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी तुमचा जो टायपिंगचा स्पीड आहे चाळीस वोल्ट प्रति मिनिट या ठिकाणी असणं आवश्यक आहे आणि मराठीमध्ये तीस वोल्ट प्रति मिनिट या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी स्टेनोस टायपिंग आतासाठी जर अर्ज करत असाल तर या ठिकाणी तुम्ही सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झाम तुम्ही पास असणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी प्रोसेसिंग स्पीड जो आहे तुमचा शॉर्ट हँड टायपिंगचा ऐंशी शब्द प्रति मिनट या ठिकाणी असणं आवश्यक आहे इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये आणि या ठिकाणी तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट देखील असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे आर्टिस्ट कम ऑडिओ व्हिडिओ एक्सपर्ट या पदासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर या ठिकाणी तुमचा डिप्लोमा झालेला असणं आवश्यक आहे अप्लाइड आर्ट्समध्ये किंवा फाईन आर्ट्समध्ये कमर्शियल आर्ट्समध्ये किंवा फोटोग्राफीमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात तुम्ही दा बारावी उत्तीर्ण या ठिकाणी असणं आवश्यक आहे आणि एक वर्षाचा एक्सप एक्सपिरियन्स देखील तुमच्या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे क्लर्क कम टायपिस्ट ऑब्लिक डाटा एंट्री ऑपरेटर ऑब्लिक कॅशियर ऑब्लिक स्टोअर या पदासाठी तर या ठिकाणी मित्रांनो तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी तुम तु, तुमच्या टायपिंगचं सर्टिफिकेट देखील तुमचं या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे इलेक्ट्रिशियन या पदासाठी तर हायर सेकंडरी तुम्ही जर या ठिकाणी उत्तीर्ण असाल आणि तुमचं या ठिकाणी इलेक्ट्रिशियनच्या ट्रेडमध्ये आय टी आय झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे ड्रायव्हर या पदासाठी या पदासाठी मित्रांनो तुमच्याकडे व्हॉलिड हेवी व्हेकलचं ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे आणि तुम्ही दहावी उत्तीर्ण या ठिकाणी असणं आवश्यक आहे आणि तुम्हाला मराठी भाषेचं चांगल्या प्रकारचं ज्ञान या ठिकाणी यायला हवं हो, तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो पिऊन या पदासाठी पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी फीज पेमेंटविषयी जर माहिती घ्यायची झाली तर खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी हजार रुपये फीज पेमेंट आहे आणि मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी सातशे रुपये फीस पेमेंट ठेवण्यात आलेलं आहे माजी सैनिक दिव्यांग दिव्यांगांसाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारला जाणार नाही अर्ज जे आहेत मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत त्या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे वी वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील मिळून जाईल त्यावरून तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी अर्ज करू शकता रायटिंग टेस्टच्या बेसिसवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे त्या संदर्भातील सिलेबस तुम्हाला एफमध्ये मिळून जाईल एफची लिंक जी आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्व पीडीएफ व्यवस्थित वाचल्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला जर अद्याप आप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो